वास्तविक पाहता शिबडीमध्ये ह्या होल्डिंग पॉईंटला मी आत्ता भेट दिली. आमचे जिल्हा कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय धनाजी खराडे, तालुकाध्यक्ष अरुण कांबळे ह्या मंडळींनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, आमचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी, यांनी मला वारंवार सांगितलं आणि खराड्यांनी गेले 6 महिन्यापासून याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आयुक्तांना भेटून हे काम मार्गी लागलेलं आहे. वास्तविक पाहता इथालची पाहणी केल्यानंतर अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल का ह्या नवी मुंबईमध्ये अशा प्रकारची परिस्थिती असेलही याचे कधीकधी शंका वाटते, पण तो ही वस्तुस्थिती आहे. कारण आज ह्या होल्डिंग पॉईंट जो आहे हा किमान 25 फूट खोलीचा आहे, पण आज जर तुम्ही बघितलं त्या ठिकाणी 1 फूटसुद्धा खोली नाही आहे. आणि वास्तविक पाहता या ठिकाणी जे पंप हाऊसमध्ये 3 पंप आहेत, ते 3 पंपापैकी 2 पंप बंद आहेत आणि 1च पंप चालू आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत नाही, तर येणारं पाणी हे संपूर्ण शिबिडीमध्ये जातं. शिबिडीमध्ये पहिल्या माळ्यापर्यंत पाणी साचतं आणि आमचे व्यापारी बांधव जे आहेत यांच्या दुकानामध्ये किमान 4 ते 5 फुटाचं पाणी साचून संपूर्ण मालाची त्यांचे नुकसान होते. अशा अवस्थेमध्ये आमची नवी मुंबई महापालिकाचा हा कारभार बघितल्यानंतर खरोखर वाईट वाटतं. आणि आम्ही त्या ठिकाणी सदस्य म्हणून काम करीत होतो याचंही दुर्दैव कधी कधी वाटतं. कारण ह्या प्रभागाचे नगरसेवक काय करत होते हा एक यक्षप्रश्न आमच्यासमोर उभा राहिलेला आहे. वास्तविक पाहता त्या त्या वार्डच्या त्या त्या प्रभागाच्या नगरसेवकांनी आपला परिसर व्यवस्थित आहे किंवा नाही ही तपासणी खरं वास्तविक त्यांची ती जबाबदारी आहे. परंतु नगरसेवकाकडून झालेल्या हलगर्जीपणामुळे त्या स्थानिक नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावं लागतं. आणि ह्या नवी मुंबईमध्ये अशा प्रकारचे होल्डिंग पॉईंट जे आहेत हे महापालिकेने ताबडतोब दुरुस्त करावेत अशा प्रकारचे मी विनंती आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आयुक्तांना करणार आहे. आणि नवी मुंबईमध्ये कुठेही अशा प्रकारचं पाणी साचणार नाही याची दक्षतासुद्धा मी त्यांना विनंतीपूर्वक सांगणार आहे का अशा प्रकारचं पाणी कुठेही साचू नये. कारण त्यामुळे मोठ्या संकटांना सामोरं जातं, आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात होते, व्यवसायाची हानी होते. आणि अशा ह्या सुस्थितीत शिडकोने वसवलेल्या ह्या नवी मुंबईमध्ये लोकांना चांगल्या प्रकारचा आधार आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचं काम महापालिकेने इथून पुढे करावं अशा प्रकारची विनंती आम्ही आयुक्तांना करणार. जिल्हा अध्यक्ष आदरणीय अशोक गावडे साहेब आणि आमचे सर्व ग्रुपचे आभार मानतो, कारण आम्ही 6 महिन्यापासून ह्या कामाच्या पाठीमागे लागून आयुक्त साहेबांना भेटलो. आमचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष यांनीसुद्धा आम्हाला एक लेटर दिलं का सेक्टर 6 मधल्या बऱ्याचशा सोसायट्यांनी लेटर दिलं की आमच्या इथं पावसामध्ये भरपूर पाणी साठतं, पाण्याचा फ्लो होत नाही, निचरा होत नाही. कारण इथं जे आपण डक टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने जे होल्डिंग पॉईंट बनवलेलं आहे शिडकोन 84 पासून त्याच्यामध्ये गाळ साठलेला होता. त्या गाळ साठल्यामुळे तिथं काही भागामध्ये मँग्रोव्ज होते. पण आम्ही आणि आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व प्रतिनिधींनी किंवा इथल्या सीबीडीतल्या सर्व नागरिकांनी आम्ही जाऊन आयुक्तांशी बोलून की बाबांनो जे मँग्रोवचा पार्ट आहे तो बाजूला ठेवून सेकंड स्टेजमध्ये, फर्स्ट स्टेजमध्ये आपण जे पंप हाऊस आहे त्या पंप हाऊसमधले काय पंप खराब आहेत, त्या पंप हाऊसच्या आजूबाजूला काय ड्रेजिंग करण्यासारखी ओपन पेस आहे ते आपण करावं आणि आपलं काम पहिल्या स्टेजमध्ये तरी चालू करावं. म्हणून महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आमच्या अध्यक्षांना किंवा आमच्याबरोबर असलेल्या सर्व सहकाऱ्यांना आमचा मान हे करून, म्हणजे त्यांनी आमचं कामाचं काम बघून ती मान्यता दिली आणि आता हे पहिल्या स्टेजमधलं पहिलं काम चालू होतं आहे इथं. त्यामुळं आपल्या एक शिबिडीमध्ये 40-50% पाणीचा निचार होईल. म्हणजे जे पाणी 5-6 फुटापर्यंत होतं ते 2-3 फुटापर्यंत देऊ शकतं, पण पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होत नाही. तर आमच्या अध्यक्षांनी बोलल्याप्रमाणे राहिलेले बी बाकी बॅलन्स काम आहे जे कोर्टात आहे किंवा मँग्रोवच्या रिलेटेड आहे ते आयुक्तांनी किंवा महानगरपालिकेने स्वतः येऊन इथं त्याच्यावर पुढाकार घेऊन लवकरात लवकर पूर्ण करतील अशी आम्ही आशा बाळगतो. आणि हे काम सुरुवातीच्या स्टेजमध्ये ज्या लोकांनी आम्हाला मंत्रालयातल्या काही मंत्र्यांनी आयुक्तांना फोन करायला लावले असतील, आमच्या गावडे साहेबांनी त्यात अजित पवार साहेब आहेत, त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि आमच्या सर म्हणजे व्यापारी असोसिएशन आमचे ते राहणारे सर्व नागरिक त्यांचा थोडासा जीव सुखदायी झाला आहे, पण तो पूर्ण नाही झालेला, तो पूर्ण होईल अशी आम्ही आशा बाळगतो.
सीबीडीमध्ये पावसाळ्यामध्ये पाण्याची समस्या दरवेळेस भेडसावत होती आणि ती होल्डिंग पॉईंटचं जे काम आहे ते गेले अनेक वर्ष झालेलं नव्हतं आणि ते होण्याकरता सातत्याने नवीन येणाऱ्या निवडणुकाच्या दृष्टिकोनातून देखील आम्ही अनेकांना अशा प्रकारचं आश्वासित करायला सांगितलं होतं की हे काम प्रथम कोण करेल ते सांगा, त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू. आणि सन्माननीय खराडे सरांनी या गोष्टीमध्ये पाठपुरावा केला. गेल्या 6 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावर ही गोष्ट घातल्यानंतर त्यांनी तातडीने जे नवी मुंबईमध्ये अजितदादा येतात ते कोणत्या कारणासाठी येतात हे लोकांपर्यंत देखील गेलं पाहिजे आणि सीबीडीतली महत्त्वपूर्ण समस्या सोडवण्याकरता निर्णय घेतले. आणि निर्णय घेतल्यानंतर याची आज वर्क ऑर्डर देखील झालेली आहे. निश्चित थोडासा देखील आम्हाला आणि व्यापारी वर्गाला, कारण मी तिथला रहिवासी आहे, आम्हाला आता रात्रीची झोप निवांतपणे पुढच्या नाही तर त्याच्या पुढच्या पावसाळ्यामध्ये लागेल अशा प्रकारची आशा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. याकरता खराडे सरांचे तमाम सीबीडीतील सेक्टर 6-5 या नागरिकांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. हस्तिमल जैन, व्यापारी असोसिएशन प्रेसिडेंट, सीबीडी बेलापुर. मैं यहाँ पे 1986 से रहता हूँ. मेरा घर दुकान दोनों ग्राउंड फ्लोर में है. मैं सेक्टर 4 में मेरा दुकान है. सेक्टर 4, 5, 6 में हर साल कम से कम 5-6 बार पानी भरता है. 1 घंटा बारिश जोर से आया तो पानी भर जाता है और इतना पानी भरता है कि कम से कम दुकान में 1.5-2 फुट 3 फुट पानी आ जाता है सीधा. और वो पानी जाने के लिए, निचरा होने के लिए कोई रास्ता नहीं है. यहाँ पे जो होल्डिंग पॉइंट है इसके बारे में हमने नाथ साहब को बहुत बार बोला. ये साल हमने धनाजी खराड़े साहब ने हमको आयुक्त के पास लेके गए, उनसे बातचीत हुई, उन्होंने हमको विश्वास दिलाया कि आप अगले साल आपके इधर पानी नहीं आएगा, हम इसका पूरा निचरा कर देंगे, कुछ भी करेंगे, हमको आपको अभी नेक्स्ट ईयर पानी नहीं आएगा. हमको भी अच्छा लगा कि चलो हमारे धनाजी खराड़े साहब आए और हमको पूछा और हमारा काम करवाया, तो हम उनके धन्यवाद देते हैं.